बोराडे डेंटल केअर संगमने दातांच्या उपचारासाठी चक्रा मारून आपण कंटाळलात का? रूट कॅनल करताना इंजेक्शनची भीती वाटतीये? तर मग आता चिंता करू नका, आजच भेट द्या बोराडे डेंटल केअरला। संगमनेर मध्ये प्रथमच रबर डॅम आयसोलेशन, एकाच भेटीत संपूर्ण रूट कॅनल ट्रीटमेंट, दातांच्या रंगाचं सिमेंट भरणं, अक्कल दाढीची शस्त्रक्रिया आणि लहान मुलांच्या दंत उपचारांसाठी संपर्क साधा बोराडे डेंटल केअर, MSCB कॉम्प्लेक्स, नवीन नगर रोड, संगमनेर, 87938371। संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे शनिवारी 8 ऑक्टोबरला 3 दरम्यान आदिवासी वस्तीवरील 4 मुलं शेजारील तळ्यावर आंघोळीसाठी गेले असता त्या ठिकाणी तुटलेल्या विजेच्या तारांचा अचानक वीज प्रवाह सुरू झाल्यानं त्या धक्क्यामध्ये या 4 निरपराध बालकांचा मृत्यू झाला। त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार रविवारी 9 ऑक्टोबरला सायंकाळी तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला। वांदरकडा येथील आदिवासी वस्तीवरील महावितरण कंपनीच्या पोलवरील विद्युत तार तुटलेली असताना शेतमजूर अरुण हौशीराम बर्डे, वयवर्ष 35, राहणार निहरमळा, यांनी डीपीमधून खटका बंद करून वीज पुरवठा खंडित केला होता। त्यानंतर महावितरण कंपनीच्या घारगाव येथील सबस्टेशनमध्ये प्रत्यक्ष जाऊन तार तुटली असल्याची माहितीही दिली होती। या दरम्यान खंदरमाळवाडी गावचे वायरमन विजय सयाजी भालेराव यांनी दुर्लक्ष करत आपल्या कर्तव्यात लापरवाही करत ही तुटलेली तार दुरुस्त केली नाही किंवा इतर काही कार्यवाही केली नाही। त्यानंतर जालिंदर लेंडे तसेच साहेबराव शिवाजी लेंडे दोघेही राहणार खंदरमाळ तालुका संगमनेर यांनी पोलवरील तार तुटलेली आहे, यातून वीज पुरवठा सुरू केल्यास एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो हे माहिती असताना देखील डीपीवरील वीज पुरवठा बंद आणि चालू होणारा खटका सुरू केला। त्यामुळे अनिकेत अरुण बर्डे वयवर्ष 12, ओंकार अरुण बर्डे वयवर्ष 10, दर्शन अरुण बर्डे वयवर्ष 8 आणि विराज अजित बर्डे वयवर्ष 6 या चारही शाळकरी मुलांना शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आणि या घटनेनुसार अरुण हौशीराम बर्डे यांच्या फिर्यादीवरून या तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। तर वायरमन विजय सयाजी भालेराव वयवर्ष 58, राहणार पोहेगाव तालुका कुपरगाव, हल्ली राहणार घाडगाव यांना अटक करण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे विद्युत तारेला चिटकून 4 मुलांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी अखेर घाडगाव पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा येथील वायरमन आणि इतर लोकांवर दाखल केला आहे। या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी आपल्या समोर आहेत घाडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील साहेब। सर, काय घटना होती, कसा गुन्हा दाखल केला? दिनांक 8/10/2022 रोजी खंदरमाळ गावाच्या शिवारामध्ये एक शेतामध्ये तळे आहे, त्या तळ्यामध्ये डबकं तयार झालेली आहे, ते पावसाच्या पाण्यामुळे ते काही पाणी ते आलेलं आहे। त्या पाण्यामध्ये एक इलेक्ट्रिक वायर तुटलेली होती आणि त्याच्यातून करंट सप्लाय झाल्याने त्या ठिकाणी एक 4 मुलं म्हणजे भावंडच होते चारी पण ते खेकडा वगैरे पकडण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी। तर त्यांना त्याची जाणीव नव्हती की ती जिथं तारेमध्ये करंट असले वगैरे, ते पाण्यात उतरल्यानंतर त्यांना शॉक लागला आणि ते चारही मुलं त्यात मयत झालेले आहे। यामध्ये जी फिर्याद दिलेली आहे मयत मुलाच्या वडिलांनी, त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की या ही जी तार ही 7-8 दिवसापूर्वी वादळामुळे तुटलेली होती, यासंबंधी त्यांनी माहिती MSCBला वगैरे दिलेली होती आणि दिलेली होती। तसंच ते जे पुढचे शेतकरी त्यांनी ज्यांच्याकडे ती लाईन गेलेली आहे त्यांनी पण ही माहीत होती की ही वायर तुटलेली हे असताना त्यांनी तो खटका बंद केलेला होता मैताच्या वडिलांनी, लाईट चालू होऊ नये म्हणून, करंट जाऊ नये म्हणून तो खटका वरती केला आणि त्यामुळे त्याच्यातून करंट पास झालं आणि त्याच्यातून मयत झाले मुलं। यामध्ये हे माहीत होतं वायरमनला की जी वायर दुरुस्त केली नाही कोणी चालू शकतं, चालू करून तिथून करंट पास होऊन कोणाची जीवितहानी होऊ शकते। तसं ते दोन त्या शेतकऱ्यांनी ती खटकावर करून लाईट चालू केली, त्यांनाही याची जाणीव होती की यामुळे करंट पास होऊन एखादा जीव जाऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा त्यांनी ती खटका चालू केला किंवा वायरमननी लाईन दुरुस्त केली नाही, त्यामुळे त्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यामुळे फिर्यादीच्या तक्रारवरून धारगाव पोलीस स्टेशन येथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये वायरमनला अटक केलेली आहे, तर 2 आरोपी अटक करणे बाकी आहे, त्यासंबंधी तपास करून त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात येणार आहे आणि याचा सखोल तपास करून नंतर पुढील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणार आहोत।
निश्चितच, म्हणजेच अजून दोन जे आरोपी बाकी आहेत त्यांच्यावरती ही अटक केली जाईल असं आश्वासन या ठिकाणी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिले आहे. बाबासाहेब कडू, नवनाथ गाडेकर सह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. मोनेटारेक्स, अर्थपूर्ण भविष्याचे निर्माते. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8-10% परतावा मिळतो. मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20-30% परतावा मिळू शकतो. स्टॉक मार्केटमध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स. डिमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण. ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी. महेश कुसाळकर, संपर्क 76-66-47-05-73. अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या.